आपण काल प्रोडक्ट नॉलेज बघत होतो आणि आपण ते आता परत कंटिन्यू करतोय. काल सगळ्यात महत्वाचं जेव्हा आपण लोकांना बऱ्याच गोष्टी सांगायला जातो आणि सांगायला जात असताना बरीच लोक तेवढी कॉन्फिडेंटली वाटत नाहीत, त्यामुळं जर तुम्हाला प्रोडक्ट व्यवस्थित सांगता नाही आलं तर सगळ्यात महत्वाचं तुमचा हातातला कस्टमर जाणार आहे, किंवा त्याला ऍक्च्युली त्या प्रोडक्टची गरज होती, त्याला गरज होती प्रोडक्टची पण मला सांगता आलं नाही, त्यामुळे तो दवाखान्यात गेला, दवाखान्यात गेला त्याचे पैसे वाया गेले, त्याला रिझल्ट आला नाही. असं होऊ नये, त्याच्याकरता सगळ्यात महत्वाचं आपण सगळ्यांनी काय करायचंय की जेवढं जास्त तुम्हाला प्रोडक्टची माहिती घेता येईल, जेवढ्या जास्त मीटिंग ऐकता येतील, तेवढा एकच पर्याय राहतो की डीएक्सएनच्या जास्तीत जास्त मीटिंग ऐकणं. कारण प्रत्येक मीटिंगमध्ये तुम्हाला नवीन नवीन काहीतरी ऐकायला मिळतं, ते लिहून काढत जा आणि तेच पुढे वाढवत जा. कारण नेटवर्क मार्केटिंग करताना कुठेही सिलेबस किंवा पुस्तकं मिळत नाही. जेवढं तुम्हाला जास्तीत जास्त जे सिनियर लीडर्स असतील, ज्यांना माहिती आहे, डॉक्टरांच्या मीटिंग्स असतात, ते मीटिंग ऐकून आपण कळवायला गेलं पाहिजे. थोडक्यात आता जर तुम्हाला प्रोडक्ट जास्त विकायचे असतील तर तुम्हाला माहित पाहिजे फूड थेरी, म्हणजे प्रोडक्ट बॉडीत गेल्यावरती काम कसं काय करतं. तर आपण पहिली थेरी काय पाहिली होती की ऍसिडिक वर्सेस अल्कलाईन, आपल्या खाण्यामध्ये जवळपास 80% अल्कलाईन पाहिजे आणि 20% ऍसिडिक पाहिजे. पण आताच आपलं जेवण ऍक्च्युली उलट झालंय, तर आपला अल्कलाईन आहार यायला पाहिजे. पण अल्कलाईन आता जे आपण खातो त्याच्यावरती पण शेतात युरिया सुपला केमिकल सगळं मारलंय आणि ते पण ऍसिडिक झालंय. म्हणून आपल्या सगळ्यांना एकच पर्याय की डीएसएनचे प्रोडक्ट भरपूर खा, हे सगळे अल्कलाईन आहेत. आणि आता जेवढ्या लोकांना कुठलेही आजार झालेत, त्वचेचा असू दे, हार्टचा असू दे, किडनीचा असू दे, लिव्हरचा असू दे, कॅन्सरचा असू दे, हायपरटेन्शन, हे सगळं आजार व्हायचं एकमेव कारण त्याची डायजेशन सिस्टम, त्याची पचन संस्था, त्याच्या बॉडीतलं ऍसिडचं प्रमाण वाढलंय. त्याला अल्कलाईन करण्यासाठी जगातलं एकमेव ब्रँड DXN हा ध्यानात ठेवा. त्याच्यानंतर दुसरं सांगितलं होतं इन्झाईम थेरी. आता जगामध्ये 10 कोटी लोकांना डायबिटीस आहे, 10 कोटी लोकांना प्री डायबिटिक कंडिशन मध्ये आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये डायबिटीस भयंकर वाढत जाईल. कारण आता सगळ्यात महत्वाचा डायबिटीस हा प्रॉब्लेमच नाही, प्रॉब्लेम काय, त्याची स्वादुपिंड कमजोर झाली आहे. स्वादुपिंड कमजोर व्हायचं कारण त्याची पचन संस्थाच काम करत नाही, किंवा त्या स्वादुपिंडामध्ये इन्सुलिन सॅक्रेट होत नाही. इन्सुलिन जर बाहेरच पडलं नाही तर पचनच होणार नाही. पचन का नाही झालं तर तुम्ही काय पण खायला लागलाय जे पोटाला कळतच नव्हतं. वडापाव, मिसळपाव, नूडल्स, पिस्ता, बर्गर, शोरमा, कोला, जड अन्न जे पचायला, मैदा जास्त आपण वापरायला लागलो, शुगर कंटॅमिनेशन जास्त वाढायला लागलं. त्याच्यामुळं जेवणावरती कंट्रोल ठेवा. डायबिटीस झाला की डॉक्टर काय सांगतो, हे खाऊ नको, ते खाऊ नको. आता जेवणा का बिघडलं किंवा जेवण मला पचत का नाही, तर सगळ्यात महत्वाचं तुमच्या बॉडीमध्ये पाचकरसच तयार होत नव्हते. पाचकरस तुमच्या अगदी मेंदू पासून, तुमच्या थायरॉइडच्या ग्रंथीपासून, तुमच्या रिप्रोडक्टिव्ह म्हणजे जननेंद्रियापर्यंत ज्या ज्या प्रकारचे एन्झाईम सॅक्रेट व्हायला पाहिजे ते होत नाही, भूक लागत नाही, पचत नाही. या सगळ्या गोष्टींना कंट्रोल करण्यासाठी फक्त डीएक्सएनचे प्रोडक्ट भरपूर खाल्ले तर तुमचा कसलाय डायबिटीस रिव्हर्सल होऊ शकतो. अंगातलं रक्त वाढण्याकरता स्पिरुलिना, जे प्रोडक्ट चेहऱ्याला चांगले आहे ते पोटाला पण चांगले आहेत, म्हणजे आपले प्रोडक्ट सगळ्या ठिकाणी चांगलं चांगलं काम करतात. असं मी तुम्हाला काल सगळी जनरल माहिती दिली होती. आणि आपण आलो तो आता एका चहाच्या टॉपिक पर्यंत. तर सगळ्यात महत्वाचं आजचा दिवस जो आहे की नाही, आजचा दिवस काय आहे, आजचा दिवस आहे 7 एप्रिल 2021 आणि याला म्हटलं जातं जागतिक आरोग्य दिन. जागतिक आरोग्य दिन कोणासोबत, जागतिक आरोग्य दिन डीएक्सएनचा गॅनोडर्मा आणि वर्ल्ड मधली स्पिरुलिना, हे दोन प्रोडक्ट जर तुमच्या घरामध्ये कायम स्वरूपी येत राहिले तर खऱ्या अर्थाने तुमचं उभं आयुष्य निरोगी बनणार आहे. त्यामुळे डीएक्सएन विशेष यू ऑल अ व्हेरी हॅपी वर्ल्ड हेल्थ डे. त्याच्यामुळे 7 एप्रिल तारीख लक्षात ठेवा, निरोगी व्हायचंय. कोरोनाने बाहेर हाहाकार माजवलाय, त्यातनं आपल्याला सुटका करून घ्यायची आहे. त्यासाठी सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं प्रोडक्ट आपलं घेऊन येतोय तुमच्या समोर, डीएक्सएनचा चहा.
आता असं म्हटलं जातं की पृथ्वी तलावरती माणसं पाण्याच्या नंतर चहा कॉफी पितात. ओके, जास्तीत जास्त. आणि फक्त भारताचा जर तुम्ही विचार केला, भारतामध्ये दरवर्षी 25,000 कोटी रुपयांची चहापत्ती विकली जाते. 25,000 कोटी रुपयांची चहापत्ती. त्याच्यात आपला कुठंच ब्रँड नव्हता. आपण रेड लेबल घेतोय, टाटा घेतोय, सोसायटी घेतोय, ब्रुकबॉन्ड घेतोय, मिक्सचर घेतोय. ओके, असलं काहीतरी घेण्यापेक्षा तुमचा ब्रँड डीएक्सन हा आपला ब्रँड आहे. चहापत्ती प्रमोट करायची आहे. ज्या चहापत्तीमध्ये आपण काय केलंय, सगळ्यात महत्वाचं आपल्या चहापत्तीमध्ये आपण टाकलाय गॅनोडर्मा. त्याच्यामुळं आपला चहा पिताना तुम्हाला सगळ्यात महत्वाचं हा चहा सध्या थंडीमध्ये बॉडी गरम ठेवणार आहे. उन्हाळ्यामध्ये आपले शरीर बॉडीचं टेम्परेचर मेंटेन करणार आहे. ऍसिडी पित्त वाढवणारा चहा नाही. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं हा चहा उत्साह वाढवतो, एनर्जी वाढवतो तुमच्या अंगातली. तुमचं डोकं शांत ठेवायला लागेल, तुमचं डोकं दुखणार नाही, तुम्हाला पोटाची बद्धकोष्ठता काही होणार नाही, पोटात गॅसेस अजिबात होणार नाहीये. त्याच्यासाठी तुम्हाला आपला चहा गुळाचा चहा प्यायचा आहे. साखर आपल्या चहामध्ये अजिबात टाकायची नाही. आणि 2018 आणि 2019 सालातला भारतातला बिझनेस मी तुम्हाला आता किती सांगितला चहापत्तीचा, 25,000 करोड रुपये. मग आपला थोडा तरी शेअर ठेवा की 0.1%, 1%. ओके, तो जर झाला तरी तुम्ही अब्जाधीश होऊ शकता. ब्रँड तर बदलायचा आहे. वाय डोंट ट्राय डिफरंट टी डेलिशियस न्यूट्रिटी हेल्दी. सगळे चहा वापरत बसल्या मग डीएक्सनचा चहा का नाही वापरायचा. सगळ्यात महत्वाचं डीएक्सनचा ब्लॅक टी हेल्प इन युअर डायजेशन आफ्टर मील. जेवणानंतर सुद्धा तुम्ही डीएक्सनचा आपला गुळाचा चहा पिऊ शकता. तुमचं जेवण पचायला लागेल. आणि सगळ्यात महत्वाचं आपल्या चहामध्ये काय टाकले आपण, कॅटेचिन. इन टी हेल्प टू प्रिव्हेंट कॅन्सर. तुम्हाला कॅन्सरच होऊ देणार नाही. आता गडबड काय करतोय आपण माहितीये का, हे कॅटेचिन एवढं चांगलं अँटीऑक्सिडंट आहे पण तुम्ही टाकताय दुधाच्या चहामध्ये. आणि असं जर तुम्ही करायला लागला तर दुधाच्या चहाने तुमचा कॅन्सर वाढणार. त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचं आपल्या चहाला दूध अजिबात नको, आपल्या चहाला साखर अजिबात नको. आपला चहा तुम्हाला काळाच प्यायचा आहे. आणि शिवाय जगातला एकमेव चहा त्यात टाकलाय पण गॅनोडर्मा. ही पावशर चहापत्तीचा डबा आहे, ही चहापत्तीच आहे, दुसरं तुम्हाला काय टाकायचं नाही. आणि हा चहा कसा बनवायचा, पाणी गुळ उकळायचं, गॅस बंद करायचा. गॅस बंद केल्यावरती एका कपाला 2 चिमटी चहापत्ती टाकायची. ते पाणी उकळताना आलं अद्रक गवती चहा टाकला तरी चालेल. आणि मग तुम्ही गॅस बंद केला, चहापत्ती टाकली, पातेल्यावर झाकण ठेवलं, 2 मिनिटांनी चहा गाळून काढा. प्या, कपात प्या, फुलपात्रात प्या, ग्लासात प्या, तांब्यानी भरपूर चहा प्या. तुम्हाला ऍसिडिटी, आम्ल पित्त, डोकेदुखी, हातापायचे काळ, भूक लागत नाही, जेवण जात नाही, ओबेसिटी, रक्तातली साखर, बाल, दमा, केस गळती, अपचन, पोटात गॅसेस होतात, मूळव्याध, मूतखडे, त्वचेचे आजार, स्किन टॅन होते, चेहऱ्यावरती पिंपल खूप येतात, अंगाला घाम खूप येतो. ओके, डोक्यात कोंडा भरपूर झालाय. सगळं 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 बरं करतो फक्त आणि फक्त डीएक्सनचा चहा. करोनाला सुद्धा कंट्रोल करू शकतो आपला चहा, कारण आपल्या चहात टाकलाय आरजीजीएलच्या गोळ्यांची पावडर. त्याच्यानंतर अजून सगळ्यात महत्वाचं काय, आपल्याकडे डिप्टी पण आहे, ब्लॅक टी बेनिफिट्स. आता हे मी तुमची हाडं मजबूत होतात, म्हणजे यांचे पाठ दुखते, कंबर दुखते. त्याच्यानंतर ज्यांना हार्ट अटॅकचा त्रास होतो किंवा ज्यांचं कोलेस्ट्रॉल जास्त वाढलंय, छातीत चमकतं, चालताना धाप दम लागतो, अशा लोकांनी आपला ब्लॅक डीप टी घ्यायला सुरुवात करा. खूप स्वस्त आहे. त्याच्यानंतर तुमचे दात किडतात. ओके, दातांचं इनेमल निघायला लागलंय, त्यांना पण आपला ब्लॅक डीप टी भरपूर चांगला आहे. डायबिटीस कंट्रोल करण्याकरता चांगला आहे. ब्युटिफाय स्किन, तुमच्या त्वचेचा रंग उजळण्याकरता ब्लॅक टी तुमच्यासाठी चांगला आहे. याच्याशिवाय मसाला टी पण आहे आपल्याकडं. मसाला टी याच्यामध्ये काय टाकलंय, वेलची, कार्डेमॉन, सर्दी कप खोकला होऊ नये याच्याकरता मसाला डीप टी प्या तुम्ही. त्याच्यानंतर जिंजर टाकलंय, आलं, यांनी तुम्हाला पचनाच्या तक्रारी सॉल्व्हायला लागतील, चांगलं अन्न पचायला लागेल. याच्यात टाकलंय दालचिनी, सिनेमॉन, हे काय करतं,
जर तुमच्या अंगाला खाज खुजली खरूज इन्फेक्शन काहीतरी व्हायला लागले तर त्वचेचं इन्फेक्शन कमी करतं, फंगल कमी करून टाकतं. याच्यानंतर त्याच्यात टाकली लवंग, क्लो म्हणजे लवंग हे कशा करता, ज्यांच्या तोंडाची दुर्गंधी येते, तोंडाचा वास येत राहतो, सारखं तोंड येत राहतं, ओके, या लोकांनी आपला लवंगयुक्त मसाला टी बेनिफिट त्याच्यामध्ये बघा, लवंग टाकली, दालचिनी टाकली, आलं टाकलंय, त्याच्यानंतर वेलची टाकलीये, याच्याशिवाय त्याच्यामध्ये अँटी इन्फ्लेमेंटरी म्हणजे ज्यांच्या अंगाला सूज येत राहते ते सुद्धा चांगल्यात चांगलं तुमचं ते व्हायला लागेल. याच्याकरता त्याच्यात टाकलंय नटमेग, ओके, हे सुद्धा त्याच्यामध्ये टाकलेलं आहे. याच्यानंतर अजून काय टाकलंय, तुमचं रक्ताभिसरण चांगलं व्हायला पाहिजे, तुमचं ब्लड सर्क्युलेशन चांगलं होण्याकरता त्याच्यात टाकलंय मेस, हे पण व्हिटॅमिन सी युक्त आहे, त्याच्यामुळं हे सगळं वापरा, याचा तुमच्या बॉडीला भरपूर फायदा व्हायला लागेल. हे क्या हो गया, हा त्याच्यानंतर त्याच्यात टाकले फिनेल सीड्स, श्वसन संस्था म्हणजे आता सध्या बघा सर्दी भरपूर होते, सर्दी कप खोकला व्हायला लागतो, नाक चोंदलं जातं, याच्यासाठी तुम्हाला हे खूप महत्वाचं आहे. मसाला डिप्टी, लेमन ग्रास म्हणजे काय म्हणतात त्याला, लेमन ग्रास म्हणजे पत्ती, आपण ना चहाची हिरवी पानं टाकत, ओके, ते लेमन ग्रास पण त्याच्यामध्ये टाकलंय. लेमन ग्रास गवती चहा, लेमन ग्रास म्हणजे गवती चहा, म्हणजे तुमचं डोकं दुखत असेल, अर्धं डोकं दुखतंय, तर तुम्हाला याच्यात गवती चहा पण टाकलेला आहे, त्याच्यात पेपर म्हणजे मिरी पण टाकली एक सर्दी कप खोकला जाण्याकरता. एवढं सगळं टाकलंय मसाला डिप्टी मध्ये आणि ही पुडी 4 रुपयाला पडते, 10 रुपयाला विकू शकता ना तुम्ही. याच्यामध्ये ग्लास भर एक तांब्या भर गरम पाणी घ्या, त्याच्यात टाका ना डीप 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 या, आणि अख्खा मोठा जो ग्लास भरलाय किंवा मोठ्या तांब्यात तुम्ही सगळं भरून घेतलंय, मग घरच्या सगळ्यांना काही फुलपात्र द्या, सगळं झालं ना स्वस्तात मस्त, 10 रुपयात आता करोना गायब, सगळं मस्त पैकी होतंय. त्याच्यामुळे मसाला डिप्टी सुद्धा तुम्ही जास्तीत जास्त देऊ शकता. ग्रीन डीप टी, आपल्याकडे ग्रीन टी लोक पितात आजकाल, उंची लोक उंची पसंत, एक ग्रीन टी पण घ्या, स्वस्त आहे, 250 रुपयाला 25 पाऊच येत आजमध्ये, एक पाऊच 2.5 रुपये, 3 रुपयाला पडतोय आपल्याला, 10 रुपयाला लूज विका, ओके, लोकांना गरज आहे. आणि जगातला एकमेव ग्रीन डीप टी ज्याच्यामध्ये टाकलाय गॅनोडर्मा, हे सगळ्यात महत्वाचं. ग्रीन डीप टी मुळे तुम्हाला लक्षात राहत नाही, डोकं जड होतं, विसराळूपणा जास्त यायला लागलाय, त्याच्यानंतर तुम्हाला जर पोटामध्ये इन्फेक्शन वाटतंय काहीतरी तर ते बॅक्टेरिया कमी करायचं काम करतं, वजन कमी करायचं काम करतं, तणावमुक्तीचं काम करतंय, आणि बॅड कोलेस्ट्रॉल कमी करतो. ग्रीन डीप टी म्हणजे आतला चिकटपणा रक्तातला काढून टाकतो, रक्तवाहिन्याच्या आतमधला रक्तवाहिन्या स्वच्छ करतो. ग्रीन डीप टी पण प्यायला सुरुवात करा. आता मसाला टी, ग्रीन डीप टी ह्याचा पाऊच 7 रुपये 8 रुपयाला पडतो, ऍक्च्युली 4-5 रुपयाला पण पडतोय तो, मग तुम्ही 9-10 रुपयाला विकू शकता ना, सुट्ट सुट्ट, नाहीतर पुढाच्या पुढा द्या. वजन कमी करायला लोक नको तेवढे पैसे घालवतात, जिमला जातात 15,000 रुपये 10,000 रुपये, मग त्यांचा एक मोठा प्रोग्राम केला जातोय, तू हे खायचं तू ते खायचं नाही, आणि मग लोक अशक्त पडतात, आजारी पडतात. किंवा काय मल्टीलेवल मार्केटिंग मधल्या काही कंपन्या आहेत बघा, 15,000 प्रोडक्ट विकतात, 2 लाखाचे प्रोडक्ट विकतात, तुमचं वजन कमी करून देतो, आस्क मी हाव, वजन कमी कसं करायचं, फक्त वजनच कमी करतात, बाकी तो अख्ख्या माणसाचं आतलं बॉडीतलं न्यूट्रियन्स कमी करून टाकतात, अशक्त होतात लोक, आजारी पडायला लागतात. तसं आपल्याकडं रिव्हर्स साइड इफेक्ट काही नाहीये, आपले सगळेच्या सगळे प्रोडक्ट अगदी प्रेग्नंट लेडीज पासून म्हाताऱ्या माणसापर्यंत कुणीही किती कुठेही कसं घेऊ शकतो. डिप्टी असा करायचं तुम्हाला, मस्त पिशवी आहे आतमध्ये त्याच्या, आपण रेल्वेमध्ये पिले की नाही डिप्टी, तुम्ही असं गरम पाणी घ्या ते मस्तपैकी करत राहायचं, 5-7 वेळा डुबके लावायच्या मस्तपैकी, आणि मग तो ऑटोमॅटिक तुम्हाला चांगल्यात चांगलं प्यायला मिळेल. ड्रिंक इट, शेअर इट, आणि प्रॉफिट आहे तुमच्या बॉडी करता, भरपूर फायदेशीर आहे. हे कुठे कुठे देऊ शकता, जे ऍथलीट्स आहेत, पळणारी लोक, जे ऑफिसमध्ये असतात, स्कूलचे टीचर, कॉलेज स्टुडंट, शॉप ओनर्स, यांना द्या ना तुम्ही जास्तीत जास्त. एखादा तुमच्या सणा समारंभाला, कोणाच्या बर्थडेला गिफ्ट देऊ शकता, लग्नामध्ये वेडिंग अनिव्हर्सरीला देऊ शकता, व्हॅलेंटाईन डे झाला 14 फेब्रुवारीला मागच्या, असले गिफ्ट द्यायचे लोकांना, उगीच काहीतरी हॉटेलला पार्ट्या करत बसायचं नाही, डीएक्सएनचे प्रोडक्ट द्यायचे आणि संपले की मागायला येतात तुम्हाला, दोन्ही कामं झाली, तुम्हाला तब्येतीची पण काळजी आहे,
त्याच्या आरोग्याची पण काळजी आहे, दोन्ही का पाहावी लागतील. फॅमिली फंक्शन तुमचे येतात, तुमच्याकडे बरेच नातेवाईक येतात, पाहुणे रावळे येतात, तेव्हा आवर्जून डीएसएनचे प्रॉडक्ट शेअर करा. आवडलं घेतील, नाही आवडलं टाटा बाय बाय, ज्याला आवडेल तो आपला पाहुणा, नाहीतर मग तुम्ही जा बाबा दवाखान्याचा खर्च करत बसा. बाहेर कोरोना वाट बघतोय तुमची, त्याच्यामुळे आपले प्रॉडक्ट वापरा. एव्हरी वन एव्हरीवेअर एव्हरी टाइम, म्हणजे कोणीही कुठेही कधीही डीएक्सएन. आपल्याकडे अजून एक प्रोडक्ट आहे लिंगजी स्पायसेस ब्लॅक हेल्दी ड्रिंक. हा चा तर एवढा सुंदर आहे ना, हे अख्खेच्या अख्खे प्रोडक्ट आयुष मंत्रालय रिकमेंड करतं माहितीये का. लिंगजी स्पायसेस भारत मसाल्याकरता प्रसिद्ध होत आहे की नाही, मग लिंगजी मसाले शेवटच्या गॅरमा टाकलाय. आणि हे काय काय फायदा करतं तर सगळ्यात महत्वाचं, याच्यामध्ये जिरे टाकलेत, क्युमिन, लवंग टाकले, पुदिना टाकलाय, वेलची टाकली, हळद टाकली, त्याच्यानंतर तुम्हाला धने टाकलेत, धने, कॉरेंडर आणि जिंजर म्हणजे आलं टाकलंय. आता युनिक कॉम्बिनेशन विथ जीएल म्हणजे गॅनोड्रमातली फक्त जीएलचे गोळी आणि जडीबुटी एकत्र कॉम्बिनेशन, कोणाकडेच नाही, कोणाकडेच नाही, फक्त डीएसएन वाल्यांच्याकडे आहे. त्याच्यामुळे ज्याला पचनाचे प्रॉब्लेम आहे त्याला फायदा कशाचा असतो, आपण काय करतो, वेलची देतो, जिरे देतो किंवा आलं देतो, म्हणजे आल्याचा चहा पितो आपण, तसा चहा प्यायला सुरुवात करा. तोंडाला तुमच्या चवच नाही, सारखं सारखं तोंड येतं, तर अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टीज आपल्यामध्ये, त्यामुळे तोंडाचे आजार तुमचे जायला लागतील. अँटी इन्फ्लेमेटरी, अंगाला सूज येते किंवा आपण असं म्हणू की टॉयलेटमध्ये आगाग होते, युरिन लघवीमध्ये जळजळ होते, उन्हाळी लागते काही लोकांना आता, या सगळ्या लोकांनी जिंजर, लवंग, कॉडिमॉन, स्पेशली सर्दी कफाचा ज्यांना त्रास होतो, घशाचा त्रास होतो, ओके, घशात ढास लागते, कफ खोकला येतोय, यांना सगळे आपला स्पायसी टी टाकून चहा पाजा, हृदयाकरता चांगला आहे. याच्यात तुळशी, तुळशी पण टाकली आहे, बासिल आणि बासिल ऑर तुळ, बासिल म्हणजे तुळशी, क्वीन ऑफ हर्ब, जडीबुट्टीची राणी तुळशी, प्रतिकार शक्ती तुमची वाढते, कॅन्सर प्रिव्हेन्शन आहे जीएल आणि जिंजर आणि ब्लॅक टी. त्याच्यामुळं हे सगळं तुमच्या बॉडीला भरपूर फायदेशीर आहे, हे वापरा. आणि सगळ्यात महत्वाचं काय माहितीये की याच्यामध्ये असे 10 पाउच आहेत, एक गरम तांब्याभर पाणी, त्याच्यामध्ये एक अख्खी स्पायसी टीची पुडी आणि 2 ते 3 चमचे न्यूट्री व्हर्जिन डीएक्सएनचं कोकोनट ऑइल. हे जर तुम्ही टाकायला सुरुवात केलं ना तर कोरोनाचा पप्पा पण घरात येणार नाही. सगळ्यात महत्वाचं स्वस्त आणि मस्त, हे सगळं वापरा, हे खूप फायद्याचं आहे तुमच्या करता. हे सगळं सगळं टाकलंय त्यामुळे याचा फायदा जरूर घ्या. बाहेर कोरोनाने अतिशय वाईट कंडिशन आहे, आजचा आकडा 10,500 वरती गेलाय, ओके, आणि जवळपास महाराष्ट्राने आज 720 मृत्यू बघितलेत, कुठल्या कुठं चाललंय. भारतामध्ये 30,000 लोकांना कोरोनाची लागण, त्यातले 10,000 महाराष्ट्रातले, 1/3, एवढं डेंजर प्रकार चालू आहे. तर तुम्ही सावध राहा, आपले सगळे प्रोडक्ट वापरा. तुम्ही दररोज बघताय, दररोज ऐकताय आणि दवाखाना घरात येण्यापेक्षा डीएक्सएन पहिलं जा आणि आजच्याच मीटिंग झाल्यावरती कॉल करून मागून घ्या. हे सगळंच्या सगळं वापरा. आणि सगळ्यात महत्वाचं काय, फक्त 415 रुपयाला तुमच्या अख्ख्या कुटुंबाची 10 दिवस काळजी घेणार आहे स्पायसी टी. हा कोरडा चहा पण तुम्ही खाऊ शकता, काही नुकसान नाहीये. त्याच्यामुळे हा चहाचा डबा घरात आणा आणि सगळ्यांनी प्यायला सुरुवात करा. तुम्ही कोणाच्याही घरी गेला त्याच्याकडचा चहा कॉफी काही पिऊ नका, त्याला म्हणा गरम पाणी आण बाबा तांब्यावर, त्याला ओत त्याच्यामध्ये आणि सगळ्यांना फुलपात्र देऊन या. कुठं मिळतं, आपल्याकडे मिळतं. सांगा लोकांना, प्रचार आणि प्रसार दोन्ही कामं करू शकता. मुलांच्या करता कोकोजी चॉकलेट पावडर, त्याच्यात टाकलाय गॅनोडर्मा आणि शिवाय कोकोआ बीन्स. त्याच्यामुळे हे जे कोकोजी, याचे बेनिफिट काय होतात, सगळ्यात महत्वाचं, आता जी आपली मुलं खात आहेत बोर्नविटा, कॉम्प्लान, हॉर्लिक्स, अजून काय काय, ते खरंच पौष्टिक आहे का हो, तेवढं त्यात पौष्टिक खरंच टाकलं असेल का हो माहित नाही, पण ते तर पैसे घेत आहेत आपल्याकडनं. तुम्ही साधा बोर्नविटा आणि कॉम्प्लानचा डबा घ्या, त्यात एक लोखंडी, त्यात स्टीलचा चमचा टाकून ठेवा, तो चमचाच अडकून जातो आणि त्याचा गट दगडासारखा असा गोळा होतो. आता मला सांगा, जो दगडासारखा चमचा त्याच्यामध्ये अडकतोय, पोटात गेल्यावर काय बिलो, ओके, पोट गच्च होते, पचत नाही, पोरं जेवत नाहीयेत, असा सगळा उद्योग होण्यापेक्षा आपलं पौष्टिक कोकोजी त्यांना दुधातनं पाजा. अँटीऑक्सिडंट म्हणजे मुलं वारंवार आजारी पडणार नाहीत, बॉडीतले फ्री रॅडिकल निघून जातील. अल्कलाईन आहे, इन्झाइम म्हणजे मुलांना भूक लागत नाही, मुलांना पचत नाही, मुलांना जेवण जात नाही,
मुलाची उंची वाढत नाही, मुलाची स्मरणशक्ती वाढत नाही, मुलं थकतात, बॉडी डिहायड्रेट व्हायला लागते, पोट साफ होत नाही, स्किनला काही खाज खुजली उठायला लागली. हे सगळं कोकोजी सॉल्व्ह करणार आहे. आणि मग हे जर कम्पॅरिझन जर तुम्ही केलं कोल्ड ड्रिंक्स बरोबर किंवा तुम्ही आता पूर्ण फ्रुटीन मॅगीन गुलाब पाणी नको नको ते पाजत बसताय ना, त्याच्याऐवजी आपल्या कोकोजीत आपण काय टाकलंय, कंटेन्स गॅनोडर्मा, स्टीम्ड डेअरी मिल्क आणि कोकोआ, त्याच्यानंतर कोकोआ बीन्स टाकले त्याच्यामध्ये. कोकोआ म्हणजे गॉड हर्ब, देवांची जडीबुटी, जे देवता अन्न खायचे ते त्याला म्हणतात कोकोआ. इट इज अ नॅचरल, हे नैसर्गिक आहे. मग सॉफ्ट ड्रिंक आणि कोकोजी मध्ये काय फरक आहे नीट बघा. सॉफ्ट ड्रिंक ऍसिडिक असतात, कोकोजी अल्कलाइन आहे. सॉफ्ट ड्रिंक मध्ये फ्री रॅडिकल्स असतात जेणेकरून पोरं कदाचित घसा पकडायला लागेल, पोट गच्च व्हायला लागेल, सर्दी चालू व्हायला लागेल, डोकं दुखायला लागेल, फूड पॉइझन होऊ शकतं. आपल्यात नॉन फ्री रॅडिकल आहे, त्याच्यामध्ये काही इन्फेक्शन होणार नाही. एम्प्टी कॅलरी म्हणजे कोल्ड्रिंक नुसतं पिलं त्याच्यात भरमसाठ कॅलरीज नव्हत्या, त्याच्यात लो कॅलरी एनर्जी आपोआप बॉडीमध्ये लगेच जनरेट व्हायला लागेल. सॉफ्ट ड्रिंक पुअर न्यूट्रिशन, नाके बराबर आहे ते पौष्टिक, पण हे खूप चांगल्या क्वालिटीचं गुड न्यूट्रिशन मिळायला लागेल. याच्यानंतर आपल्याकडे आली टूथपेस्ट. आता आपल्या जगातली एकमेव टूथपेस्ट त्यात टाकल्या पण गॅनोडर्मा. सगळ्यात महत्वाचं आपल्या टूथपेस्ट मध्ये गॅनोडर्मा टाकल्यामुळं ज्या ज्या ही मल्टीपर्पज टूथपेस्ट झाली, म्हणजे दात घासायला चालते, शक्यतो दात बोटाने घासा, दातांची कीड, हिरड्यांची सूज, तोंडाचा वास येतो, भाजलं कापलं खरचटलं, डायबिटीसच्या जखमा, त्याच्यानंतर रक्तातली साखर वाढतीये, दम लागतोय, सर्दी कप खोकला होतोय, करोना आलाय, ओके पाण्यात रोज वाफ घ्या सकाळ संध्याकाळ दोन वेळा, आणि त्या वाफेच्या गरम पाण्यामध्ये थोडी पेस्ट गुळवून त्यात पाणी कबर टाका, मस्तपैकी त्याचा वाफारा घेतला तर तुमचा सर्दी कप खोकला गायब व्हायला लागेल, करोना गायब व्हायला लागेल. आपल्या टूथपेस्ट मध्ये साखर टाकलीच नाही, त्यात टाकलंय झायलिटॉल. हा स्वीटनर आहे, नॅचरल स्वीटनर, झाड आहे, वनस्पती आहे ती. त्याच्यामुळे डायबिटीसच्या लोकांना कोलगेट काय लावता तुम्ही, पेप्सुडंट काय लावता तुम्ही, त्यात साखर टाकलीये, अजून डायबिटीस वाढेल तुमचा. म्हणून तुम्ही डीएक्सनची गॅनोजी टूथपेस्ट वापरा. त्याच्यानंतर त्यात अजिबात आर्टिफिशियल कलर नाही टाकले. तुम्ही टीव्हीला जाहिरात बघता की नाही, आमचे टूथपेस्ट लाल आहे, आमची टूथपेस्ट निळी आहे, ओके कलरफुल आहे, अहो सात सात कलर टाकलेत तिने. आपल्याकडे कलर एकच नाही. डीएक्सनची टूथपेस्ट 2003 साली मी जी पाहतोय 2018 सालापर्यंत नो कलर चेंज, कारण नॅचरल कलर आहे. त्याच्यामुळं याच्यामध्ये अजिबात सोडियम लॉरेल सल्फेट टाकलं नाही, सोडियम क्लोर हे जास्त टाकलेलं नाही. पॅराबेन, पॅराबेन म्हणजे कडक पेस्ट राहण्याकरता पॅराबेन टाकतात. कुठं माहितीये का, चपल्यामध्ये टाकतात, कडक कातडं राहण्याकरता. ह्याच्यात असलं काय टाकलेलं नाही. आणि कम्स विथ रिफ्रेशिंग मिंटी, पुदिना टाकलाय त्याच्यामध्ये, त्याच्यामुळे छान टेस्ट लागते, थंडावा लागतो मस्तपैकी. आणि तुमच्याकरता गुड न्यूज आहे, 12 एप्रिलला संध्याकाळी 4 वाजता डीएक्सएनच्या छोट्या पेस्टचं लॉन्चिंग आहे. आता पहिली आपली पेज 150 ग्रॅम होती, लोक म्हणायची सर छोटा पॅक आहे ना, छोटा पॅक बडा धमाका. मग आता आपल्याकडे 150 ग्रॅमची पेस्ट आली, 75 ग्रॅमची पेस्ट आली, आणि आपल्याकडं पेस्ट आल्या 6 छोट्या 40 ग्रॅमच्या फक्त 120 रुपयाला. आता मला सांगा, साबण 125, टूथपेस्ट 120, चहा झाला 385 रुपये, छोटी स्पून 515 रुपये, 1150 मध्ये 4 वस्तू मिळणार तुम्हाला. एवढं स्वस्त कुणाकडेच नाही. दुधाचा रतीब झालाय लोकांचा 1500-1500 रुपये. आमच्या 4 वस्तू घ्या 1150 रुपये मध्ये, 1 महिनाभर सगळं जाणार टक्काटक, ओके एकदम. त्याच्यामुळं प्रचार आणि प्रसार भरमसाठ करा. एवढा छोटा मिनी किट आपल्यापर्यंत आलाय. नंतर आपल्याकडे आहे ब्युटी सोप, अंगाचा साबण, आंघोळीचा साबण, त्वचेचा पीएच बॅलन्स करतो. म्हणजे ज्यांची त्वचा टॅन झाली, ज्यांच्या त्वचेला उन्हाची अलर्जी चालत नाही, ज्यांची त्वचा काळवंडली, डोक्यात कोंडा झालाय, त्वचेचा पीएच बॅलन्स छान करतो, त्वचा मुलायम ठेवतो, त्वचेतलं पाणी ओलावा मेंटेन ठेवतो, आणि सगळ्यात महत्वाचं जगातला एकमेव साबण त्याच्यात टाकलाय गॅनोडर्मा. आणि पाम ऑइल, 76 टोटल फॅटी मटेरियल इनसाइड अवर सोप, 76% TFN म्हणजे ब्युटी सोप, अंगाचा साबण. हे वापरा, लहान बाळापासून अगदी मोठ्या आजीपर्यंत सगळ्यांना साबण चालतो. त्याच्यात आहे
व्हिटॅमिन ई, ज्याच्या अंगामध्ये व्हिटॅमिन ई जास्त असत अशी लोक लांबूनच त्यांची त्वचा उजळ वाटायला लागते, त्यांची त्वचा रुक्ष वाटत नाही, त्यांची त्वचा कोरडी वाटत नाही, त्यांना कधी इसप, खरूज, नायटा, कोड, सोरायसिस, डोक्यात कोंडा, अंगाला खाजवी खाजवी, त्याच्यानंतर घाम चिकट चिकट, अंडरगार्मेंट्स मध्ये आर्पिट मध्ये काहीतरी उठायला लागले, इसप नायटे असलं काही होणार नाही. त्याच्याकरता साबणात पाहिजे व्हिटॅमिन ई. ओके, साबणात टाकलाय गॅनोडर्मा हे सगळं वापरा, त्याच्यामुळं त्वचेतलं नॅचरल ऑइल मेंटेन करतो आणि सर्व त्वचेकरता चालतो. आमच्या साबणाला मी नवीन नाव दिले ब्रिंग होम ब्युटी पार्लर. पार्लर मध्ये जर तुम्ही आता पार्लर बंद आहेत बरं का महिनाभर 30 एप्रिल पर्यंत, ज्या महिला दररोज पार्लर जायचा त्या आता कुठं जाणार, त्यांना त्यामुळे पार्लरच्या मालकीनबाई सगळ्या पकडा आणि त्यांना म्हणाव तुमच्या सगळ्या 50-50 मैत्रिणींना साबण देऊन टाका. आता पार्लर जर एक महिन्यानंतर उघडलं ना तुम्हाला मैत्रिणी ओळखूच यायची नाही, तीच आहे का ती, त्याच्यामुळे तिला साबण देऊन टाका महिनाभर. म्हणाव घरी दररोज सकाळ संध्याकाळ लाव म्हणजे तुझी त्वचा छान छान दिसायला लागेल, काही त्रास होणार नाही. नंतर आपल्याकडे आहे शॅम्पू. आता जगातला एकमेव शॅम्पू त्यात टाकलाय गॅनोडर्मा. आणि मग याच्यात पण आहे बघा व्हिटॅमिन बी फाईव्ह, ज्यांच्या बॉडीमध्ये ज्यांच्या केसामध्ये व्हिटॅमिन बी फाईव्ह असते की नाही, त्यांची केस अशा केसांना शायनिंग असेल, केसांना ग्लो असतो, केस असे कोरडे कोरडे असे पिंजारलेले वाटणार नाहीत, निग्रो सारखे छान वाटायला लागतील, लांब सडक मुलायम. त्याच्यामुळं व्हिटॅमिन बी फाईव्ह आपल्या शॅम्पू मध्ये भरपूर आहे, त्याच्यात टाकलाय गॅनोडर्मा. त्यामुळे तुमचे केस स्ट्रेटनिंग करायचे आहेत किंवा तुमच्या केसामध्ये कोंडा भरपूर झालाय, तुमच्या केसांना ग्लो नाही, तुमचे केस जास्त गळती सुरू झाली, तुमच्या केसांना डबल फाटे फुटतात, केसात कोंडा खूप झालाय, डोकं खाजवते, अशा लोकांनी आंघोळ करायच्या अगोदर 20 मिनिट आपला शॅम्पू घेऊन केस ओले करा. आणि स्काल्फला, म्हणजे स्काल्फ कुठं असतं तुम्हाला माहितीये का, स्काल्फ म्हणजे कवटी नाही बरं का फक्त, स्काल्प म्हणजे तळहात आणि तळपाय सुद्धा झाले, पण आपला शॅम्पू केसांचा, एवढं एक लक्षात ठेवा फक्त. त्याच्यामुळं आपला शॅम्पू केसांना लावायचा आहे, त्याच्यामुळं हा खूप फायदा व्हायला लागेल. नंतर आपल्याकडं मसाज ऑइल आहे. आता हे जे मसाज ऑइल आहे जगातलं एकमेव मसाज ऑइल, नको ते घेतात मसाज ऑइल जिम वाले किंवा एखादा माणूस येतो 1000 रुपयाला मसाज, 700 रुपयाला मसाज आणि बसतोय दाबत 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 अंग अख्खं दुखायला लागते, एवढ्या प्रेशरची गरजच नाही तुम्हाला सांगतो. आणि काय काय लोकांचं जर तुम्हाला कुठं दुखत असेल अजून दाबलं तर अजून भलतीकडेच काहीतरी वाढू शकतो. बेस्ट वे डीएक्सनचं गॅनो मसाज ऑइल घरात एक आणा आणि जिथं तुमचा गुडघा दुखतोय, पाठ दुखतीये, कंबर दुखतीये किंवा कुठं अंगाला गाठी आलेत तुमच्या, त्या ठिकाणी मसाज ऑइल घ्या एका वाटीमध्ये, थोडस त्याला गरम करा थोडस, आणि मसाज ऑइल घेताना त्याला भरपूर हलवायचं, त्याच्या तळाला आरजीची पावडर आहे मिक्स चांगली झाली रे झाली की ते थोडं तेल काढायचं, वाटी थोडस गरम करायचं, ज्या ठिकाणी तुमचा भाग दुखतोय ठणकतोय जिथे गाठ आली असं वाटतंय तिथे टाकून हलक्या हाताने फक्त बोटाने फिरवा, फिंगर मसाज म्हणू शकतो आपण त्याला. हे जर तुम्ही केलं तर त्याचा असा फायदा होतो, तुमच्या भागाला सूज आली, गाठ कडक झालीये, दुखतीये, गुडघा ठणकतोय, मनगट पिचकलंय, काहीतरी झालंय तुम्हाला, फ्रोझन शोल्डर म्हणजे खांदेवरती उचलत नाही, क्रॅम्प येतोय माझ्यासारखा मांडीमध्ये, पायामध्ये, पाठीमध्ये, कमरेमध्ये, अशा लोकांनी जर या तेलाने दररोज झोपताना छानपैकी मसाज केला, त्याच्यामध्ये 30% गॅनोडर्मा टाकलाय, 70% पाम ऑइल टाकले, एक नंबर आहे गुडघे दुखीवरती, पाठ दुखीवरती, कंबर दुखीवरती, इवन मी तर सांगतो तुम्ही केसात पण लावू शकता मस्तपैकी, ज्याला टक्कल पडत चाललंय केसांना प्रॉब्लेम आहे ते मसाज ऑइल पण लावू शकतात, एवढं छान आहे आणि तुमच्या घरी असायलाच पाहिजे. आजकाल लोकांना कंबरेचा बॉल बदला, गुडघे बदला, असे आजार भरपूर वाढायला लागलेत. मसाज ऑइल तेवढं तुम्ही मूव करत नाही हे पण मूव करा. प्रत्येक गावामध्ये असा कुठला माणूस नाही की त्याचा गुडघा दुखत नाही, शेतात काम करून गुडघे घायला आले त्याचे. मसाज ऑइल प्रमोट करा सगळ्या त्वचेकरता ते चालतं. टाल्कम पावडर, डीएक्सनची टाल्कम पावडर मेड इन मलेशिया, त्यात टाकलाय गॅनोडर्मा, जगातली एकमेव टाल्कम पावडर. आणि आपली टाल्कम पावडर 360 रुपयाला आहे,
12 महिने चालते 360 रुपये भागिले 12 महिने 30 रुपये महिना, पॉन्ड्स पेक्षा स्वस्त झाली आपली टॅल्कम पावडर. आणि सगळ्यात महत्वाचं, ही पावडर त्यात गॅनरमा टाकलाय, त्यामुळे तुमची त्वचा स्मूथ बनवायला लागेल, कम्फर्टेबल फिलिंग यायला लागेल आणि दिवसभर मुलायम मस्तपैकी वाटायला लागेल तुम्हाला. आणि घामाचा वास अजिबात येणार नाही, अंगाला खास उठणार नाही, अंग चिकचिक होणार नाही. त्यामुळे हे वापरा, लहान बाळाला पण चालतं, तुम्हाला मला पण चालतं. याच्यानंतर गॅनो व्हर्जिन कोकोनट ऑइल, जगातलं एकमेव कोकोनट ऑइल, प्युअर 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 ब्लेंडेड विथ गॅनोडर्मा. आणि हे कोकोनट ऑइल जर तुम्ही अगदी गाईच्या तुपासारखं तुमच्या जेवणामध्ये दररोज सकाळी एक चमचा संध्याकाळी एक चमचा ठेवायलाच पाहिजे, हे केसांना पण चालतं, अंगात पण चालतं आणि मसाजला पण चालतं. आणि त्यामुळे त्याचा फायदा काय होतो, ह्याच्यात टाकलाय गॅनोडर्मा 1%, जास्त नाही टाकला. आणि ह्याच्यात पण आलं बघा परत व्हिटॅमिन ई. व्हिटॅमिन ई खूप महत्वाचं आहे, तुम्हाला माणसासारखा माणूस वाटला पाहिजे, लेडीज सारखी लेडीज वाटायला पाहिजे. तो ग्लो असा बघता क्षणी वाव, अरे मस्त आहे, फ्रेश वाटायला पाहिजे माणसा माणसाकडे बघितल्यावर. त्याच्या अर्थ व्हिटॅमिन ई भरपूर आहे बरं का याच्याकडं. व्हिटॅमिन ई ची कमतरता असेल तर महिलांना किंवा पुरुषांना मुलं होत नाहीत, हे नीट लक्षात ठेवा. किंवा पिरियडचे प्रॉब्लेम पण बरेचसे येऊ शकतात, जेंट्सना स्पर्मचे प्रॉब्लेम येऊ शकतात. व्हिटॅमिन ई कमी असेल तर इन्सुलिन सेक्रेट होत नाही, कोलेस्ट्रॉल बॉडीमध्ये कमी व्हायला लागतं, युरिक ऍसिड वाढायला लागतं. त्याच्याकरता हे व्हिटॅमिन ई तुमच्या बॉडीमध्ये गॅनोडर्मा व्हर्जिन कोकोनट ऑइलच्या थ्रू बॉडी जाणं खूप महत्वाचं आहे. 0% कोलेस्ट्रॉल. कोलेस्ट्रॉल म्हणजे चिकट चिकट, आपण बघितलंय की नाही, तुम्ही ज्या घरामध्ये किचन ओट्याला फोडणी देता तुमच्या भाजीला, ती भिंत कशी चिकट चिकट असते, ते चिकट म्हणजे कोलेस्ट्रॉल आहे ते. मग नुसत्या फोडणीच्या वासाने भिंत चिकट झाली आणि दररोज चाललंय, दररोज किलोभर चाललंय पोटामध्ये. सकाळी मसाले भर 2-3 वाट्या भाजी खाताय, दुपारी 2-3 वाट्या खाताय, रात्री 2-3 वाट्या खाताय, रविवारी कार्यक्रम वेगळाच असतोय तुमचा. हे तेल कुठे जाते, सगळे रक्तवाहिनीच्या आतमध्ये अडकते. म्हणून तर तुमची बिनकामाची वजन वाढायला लागलेत, म्हणून तर तुमच्या पोटाचा आकार वाढायला लागलाय, म्हणून तर फॅट भरपूर झाल्यात, म्हणून चालताना दम लागतो, म्हणून बीपीची गोळी खावी लागते, डायबिटीस होतो, संधिवात होतो, कॅन्सर होतो. मग न्यूट्री व्हर्जिन कोकोनट ऑइल वापरा, इट इज अ फॅट बर्नर ऑइल. आणि हे तुमच्या हृदया करता चांगलं आहे, केसांच्या करता चांगलं आहे, त्वचेकरता चांगलं आहे. आपल्याकडे आहे बिस्किटो. आता परवा तुम्हाला मीटिंग मध्ये सांगितलं होतं, 4 पांढऱ्या वस्तू घरात आणायच्या नाही, कमी खायच्या. कुठल्या 4 पांढऱ्या गोष्टी सांगितल्या होत्या मी? साखर, साखरच्या ऐवजी गुळ वापरायचा. मैदा, मैदा बिलकुल नको. मैदा म्हणजे काय माहितीये का, पाव खाता तुम्ही, पाव बीस असले पाव ब्रेडचे पदार्थ अजिबात घरात आणायची काय सुद्धा गरज नाही. रिफाईंड सॉल्ट, टाटा सॉल्ट आणतो पण बारीक बारीक, त्याच्यामध्ये अजिबात काय मिनरल्सच नाहीयेत. सगळ्यात महत्वाचं रिफाईंड गोडे तेल वापरताय तुम्ही, त्यामुळं जुन्या काळात आपण घाण्याचं तेल वापरायचो. 4 पांढऱ्या गोष्टी कुठल्या, आणि साबुदाणा, साबुदाणा उपवासाचा साबुदाणा बंद. मैदा घरात नको, पांढरी साखर नको, रिफाईंड सॉल्ट नको. आणि बिस्किटामध्ये मैदा खूप टाकतात, त्याच्यामध्ये क्रीम असते, साखर भरपूर टाकलेली असते. त्याच्यामुळे डीएक्सनच्या बिस्किटात काय टाकलंय, 3-in-1 कॉफी, जेलच्या गोळ्या, चुरणाच्या गोळ्या, कोकोजी, चॉकलेट टाकलंय. याच्यामुळं मुलांना आणि काळ्या चहामध्ये बुडून बिस्किट खा, काही प्रॉब्लेम नाही आपल्याला, अल्कलाईन मस्त पैकी. आणि जो रिझल्ट तुम्हाला आरजीजेल खाऊन येतो तोच रिझल्ट तुम्हाला बिस्किट खाल्ल्यानंतर सुद्धा येतो. त्यामुळं मी तर दर महिन्याला एक फॅमिली पॅकच आणतो, सकाळी 5 बिस्किट खायची, जिमला जायचं मस्त पैकी, सकाळ सकाळी मुलांना 2-2 बिस्किट द्या, मग शाळेत पाठवा. फशी प्लान मिस्टर कामाला जातात, तुमचा नाश्ता होत नाही, त्यांना द्या मस्त पैकी काळाचे एक फुलपत्र भरून 2-3 बिस्किट खायला, झाला स्नॅक, चले जाओ कंपनी मे 8 घंटा. असं करू शकता तुम्ही. किंवा रात्री येताना उशीर झाला तुम्हाला, रात्री 11-12 वाजलेत, परत पातेल्यावर भात खात बसू नका, 4-5 बिस्किट खायची आणि फुलपात्र भरून चहा प्यायचा. संध्याकाळचं जेवण जरा कमी करा, भरपूर लोक खाण्यामुळेच आजारी पडली आहेत. का खातात एवढं मला काही कळत नाही, काम तर काहीच नाही आणि खायचं 3-4-5-5 वेळा मस्त पैकी. त्याच्यामुळे रात्रीचं जेवण कमी करा, लवकर करा, सकाळी
एक तास लवकर उठा, उठता त्याच्यापेक्षा मजबूत व्यायाम करा, भरपूर अंगातून घाम निघाला पाहिजे, टक्काटक मेडिटेशन करा, शून्य ध्यान करा, हे सगळं वापरा, निरोगी राहा. ही झाली आपल्याकडं बिस्किट. आता डीएक्सनी तुमच्या करता एक कोरोना किट पण आणलंय, कोरोना किट पण आणलंय, आणि कोरोना किट घ्या, कोरोना व्हायची वाट नका बघू. काय किट मध्ये डीएक्सन कंपनीने सांगितले, स्टिरुलनाची मोठी बॉटल, त्याच्यात 360 गोळ्या असतात, न्यूट्री वर्जिन कोकोनट ऑइल, एक साबण, एक टूथपेस्ट आणि एक स्पायसी टी, हेच किट आपण तुम्हाला सांगितलंय. आपण फक्त सांगितलं होतं साधा चहाचा डबा, ऋषी गॅनोटी यांनी सांगितला स्पायसी टी, स्पायसी टी जाईल तुम्हाला 10 दिवस आणि ऋषी गॅनोटी जातो 3 महिने. काय प्यायचा तेवढा. आणि ह्या अख्ख्या किटची किंमत आहे फक्त 3000 रुपये, 3200 रुपये, 3000 रुपयात. पण का आता पेस्ट छोटी झाली आपली, त्याच्यामुळे 3000 रुपये मध्ये जर वापरा, एक महिनाभर घराला कोरोनापासून सावधान, प्रिव्हेंटिव्ह ठेवू शकतो आपण. मास्क वापरा, सॅनिटाईज वापरा, विनाकारण कोणाच्या घरी फिरू नका, गर्दीत जाऊ नका, लग्न टाळा, 10-12 टाळा, ओके, मुलांना शाळेत जाताना काळजी घ्या, ओके, हे सगळं काळजी घ्या आणि किट वापरा. हे कोरोना किट नवीनच लॉन्च झालंय, पहिल्यापासून आपण सांगतो. आणि हे बघा, कोरोना आपल्या घरात यायच्या अगोदर काय काय करणार आहे. कोरोना आपल्या घरात यायच्या अगोदर लक्षणं, ताप येतो, कोरडा खोकला येतो, दम लागतो, पायाच्या पोटऱ्या दुखायला लागतात, गुडघे अंग एकदम भरून आल्यासारखं वाटायला लागतं, त्याच्यानंतर घसा कोरडा पडतो, कदाचित तुम्हाला जुलाब लागू शकतात, सांधे दुखतात, डोकं दुखतं, चव जाते, टेस्ट जाते, वासच कुठला येत नाही, किंवा तुमच्या त्वचेवरती पुरळ पुरळ यायला लागेल, आणि मग तुमचे नख किंवा तुमची जीभ अशी लालसर वेगळीच काहीतरी कलर तिला बदलायला लागेल. एवढं सगळी लक्षणं दिसेपर्यंत नका थांबू दादांनो. मी सांगतो डिक्शनचे प्रोडक्ट आजच घरात आणा, कारण महाराष्ट्रामध्ये तुमचा आजचा रिपोर्ट मी दाखवतोय तुम्हाला. आजचा रिपोर्ट त्यांनी असा सांगितलाय, आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये 31 लाख केसेस झाल्यात, 3.11 मिलियन, दररोज 55,000 पेक्षा जास्त केसेस ऍड होत आहेत, आणि याच्यातले फक्त विचार जर तुम्ही केला 26 मिलियन कव्हर झाले, 31 लाखातले 26 लाख कव्हर झाले, 5 लाख कुठे गेले, 56,000 तर डेथ झाली, पण 4.5 लाख कुठे घोटाळतायत मधल्या मध्ये, काय माहिती दवाखान्याचं बिल किती झालंय, टेन्शन किती झालंय घरादाराला. असला उद्योग येण्यापेक्षा इमिजिएट फोन लावा, एकच तुम्हाला वाचू शकतं आता डीएक्सएन, पर्याय नाही. बाजारातले प्रोडक्ट बद्दल मला काही गॅरंटी नाही, कारण 18 वर्ष आम्ही डीएक्सएन खातोय, लोकांना देतो, अगदी प्रेग्नंट लेडीज पासून म्हाताऱ्या माणसापर्यंत सगळ्यांनी भर गच्च प्रोडक्ट खाल्लेला आहे. त्याच्यामुळं डीएक्सएन सध्या तुमच्या काळात असणं म्हणजे मी तर म्हणतो एक परमेश्वरात आशीर्वाद आहे. त्यामुळे ज्यांनी डीएक्सएन तुम्हाला सांगितले, पहिले भेटा, आम्हाला एक रुपया नकोय कुणाचा सुद्धा, प्रोडक्टचे पैसे द्या आणि प्रोडक्ट खायला पहिले सुरुवात करा. कारण आपण 2019 मध्येच पेपर पब्लिश केलाय आमच्या कंपनीच्या मालकांनी डॉक्टर लिंनी, जर तुम्ही डीएक्सएनचे प्रोडक्ट रेग्युलर खात राहिला तर यू कॅन गेट इमिजिएट रिलीफ फ्रॉम कोविड-19, तुम्हाला होणारच नाही. त्याच्यामुळे व्हायची वाट बघू नका, खायला प्यायला सुरुवात करा. आणि हे आपलं इम्युनिटी किट मी तुम्हाला सांगतो नेहमी मीटिंग मध्ये, मोठी पेस्ट, एक मोठी स्पिरुला, एक चहाचा डबा, एक साबण आणि न्यूट्री ऑइल. आणि आता पेस्ट छोटी झाली त्यामुळे तुम्ही मस्तपैकी 3000 रुपयाला किट देऊ शकता. हे छान छान किट घ्या, नाहीतर 3200 रुपयाचं मोठं किट घ्या, काही प्रॉब्लेम नाही. मोठी पेस्ट वापरा जी तुम्हाला 2 महिने जाईल, त्याच्यामुळे सगळे प्रोडक्ट वापरा, निरोगी राहा. आता ही स्टिरुलाची जी माहिती आहे ना ती तुम्हाला मी उद्या देणार आहे, आज एवढं भरपूर झालं तुम्हाला. हा, थँक्यू.